कुठल्याही खाद्यपदार्थाला चव कशामुळे येते? बरोबर, त्यात वापरलेल्या मसाल्यामुळे. खूप पूर्वीपासून आपल्या भारत देशातील मसाल्याचे पदार्थ जगात प्रसिद्ध आहेत. याच परंपरेच्या पाईक आहेत डोंबिवलीतल्या श्रुती आठले. श्रुती आठले यांच्या घरगुती आठले मसाल्याची शुद्धता बघून अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत आणि मसाल्याची चव चाखली. मी सगळ्यात आधी मसाले जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा मी बाहेर देत होते मसाले दळायला. तर त्याचं असं झालं, थोडे दिवस मी दिले, मग जशी जशी माझी ऑर्डर वाढायला लागली तसं तसं त्यांचे रेट वाढायला लागले. मग शेवटी मी माझी स्वतःची मशीन घ्यायचं ठरवलं फायनली, की आपण जो बिझनेस करतो त्याचे मेन यंत्र ही तरी आपल्याकडे पाहिजेत असं ठरवलं. आणि यातनं सगळ्यातनं एक धडा काय शिकले तर व्यवसाय करताना अवलंबून राहायचं नाही एकावर. अशा प्रकारे मी ती मशीन घेतली. 21 सप्टेंबरला मी सुरू केला माझा बिझनेस 2019 आणि लगेच 16 डिसेंबर 2019 माझ्याकडे पहिली मशीन आली. आठले मसाल्याचा दरवळ झी मराठीपर्यंत पोहोचला आणि एक दिवस आम्ही सारे खवय्याची टीम श्रुती आठले यांच्या घरी आली. झी मराठीवर आपला एपिसोड टेलिकास्ट होणं हा प्रसंग आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग आहे असं त्या अगदी मनापासून सांगतात. गव्हाचं पीठ, बाजरी, ज्वारी, भाजणी. भाजणीमध्ये दोन्ही प्रकारच्या भाजण्या असतात, एक थालीपीठाची, एक उपासाची, आंबोळी पीठ. असं मी एक वेगवेगळं अजून सुरू केलं आणि एक असं ठरवलेलं आहे की दर महिन्याच्या 1 तारखेला थोडं थोडं काहीतरी नवीन नवीन एक लॉन्च करायचं. त्याप्रमाणे मी डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने सुरू केलं आणि त्याला मला प्रचंड प्रतिसाद आहे सगळ्यांचा, ग्राहकांचा खूप छान प्रतिसाद आहे. आणि अगदी त्यांनीच मला हे सुचवलं, त्याच्यातनंच मला ही स्फूर्ती मिळाली की मॅडम इथे तुम्ही नुसते मसाले ठेवता तर काही नाश्ता आहे का, म्हणून मी वडापाव सुरू केला. गेल्या 2 वर्षांपासून अनेकांनी श्रुती आठले यांच्या आठले मसाल्याची चव चाखली आणि पुन्हा पुन्हा त्यांच्याकडून मसाले खरेदी केलेत. तुम्हालाही तुमचं कुझिन टेस्टी करायचं असेल तर हा मसाला मागवायलाच हवा. संपर्क करा 80085 12 22 या क्रमांकावर.